नमस्कार मित्रांनो, ग्रीन ॲग्रो कवर्ण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी निलेश गायकवाड. आपण आज बघणार आहोत बीन्स फार्मिंग. तर आपल्याकडे बाबा आहेत शेतकरी, त्यांचं पूर्ण नाव काळू वाळू गायकवाड. तर आपण त्यांना विचारू. तर बाबा किती महिने आहे, किती महिन्याने घेऊया, घेवड्याला बघू शकता. एक महिना लागवड करून झाला आहे. तर व्हरायटी वैष्णवी 264 व्हरायटी आहे. वैष्णवी घेवड्याचं म्हणजे असं की त्याचं शेंगा एकदम लांब असतात आणि त्याला क्वालिटी असते, त्याच्यामुळं वैष्णवी घेवडा जास्त केला जातो आणि त्याचा भरही चांगला निघतो. आणि त्यांनी अंतर 15 सेंटीमीटर अंतर ठेवलं आहे, बघू शकता तुम्ही 15 सेंटीमीटर अंतर. म्हणजे त्याचं झाड एकदम चांगल्या प्रकारे जमून त्याचा भरही चांगला निघायला पाहिजे. जास्तही लांब नको आणि जास्तही जवळ नको. जेव्हा ते सोविंग करत होते, लागवड करत होते, तेव्हा त्यांनी शेणखत जमिनीमध्ये टाकलं आहे आणि एक हाती एनपीकेचा दिलं आहे, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम. फक्त त्याच्या व्यतिरिक्त काहीच त्यांनी फवारणी केली नाही, काहीच नाही. बघू शकता तुम्ही बीन्स कसे प्रकारे हरित एकदम दिसत आहेत, एकदम हिरवगार असं घेवडा तयार झालेला आहे. आणि प्लॉट बघितला तर एकदम छोटा प्लॉट आहे, 8 ते 9 गुंठ्याचा फक्त प्लॉट आहे. आणि त्याच्यात भर किती निघतो आपण बाबांकडून जाणून घेऊया. तर बाबा, एवढ्या गुण एरियामध्ये भर किती निघतो, म्हणजे किती पोते निघतात घेवडा? 3-4 पोते. तर 3 ते 4 पोते 8 ते 9 गुंठ्याचा फक्त प्लॉट आहे. आणि बघू शकता काहीच जास्त जमीन नाही आहे, थोडीच जमीन आहे, पण मग 8 ते 9 गुंठ्यामध्ये 3 ते 4 पोते घेवडा निघतो. आणि याला भाव कशा प्रकारे मिळतो, भाव किती राहतो याला? तर 3,500 रुपये क्विंटल ते 4,000 रुपये क्विंटल याला भाव राहतो. आणि काही वेळा थोडा रिवर्स येतो, पण जेमतेम 3-4 हजार रुपये भाव याला राहतो क्विंटल मागे. आणि मार्केट कुठं जाऊन विकतं याला? नाशिक. नाशिक. तर याला मार्केट नाशिक आहे, नाशिकला जाऊन विकावं लागतं. कशात नेऊन विकता? पिकअप. तर पिकअप येते, म्हणजे खूप वेगवेगळे शेतकरी एकत्र जमतात आणि एका पिकअपमध्ये त्यांचं लोड होतो आणि तेव्हा नाशिकला जाऊन विकतात. तेव्हा आणि भाडं किती असते पोत्यामागे? 100. तर नाशिकला गेल्यानंतर एका पोत्यामागे 100 रुपये भाडं असतं पोत्याचं आणि एक माणसाचं. तर असं करून 3 पोते असले तर आपल्याला 3 पोत्याचं 300 रुपये आणि एका माणसाचं 400 असं भाडं येतो नाशिकला. तेव्हा जाऊन पुढं आपल्याला त्याचा फायदा होतो त्याच्या. तर आपल्याला बाबांनी पूर्ण माहिती सांगितली कशा प्रकारे किती भाव मिळतो आणि किती एरियामध्ये लावलेला आहे. तर बाबा धन्यवाद, बाबांचं मनपूर्वक आभार. आणि एक मी विनंती करतो सर्वांना, सरकारला, सर्व जनतेला विनंती करतो, शेतकऱ्यांना सहकार्य करा. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव मिळायला पाहिजे. खूप कष्ट करावे लागतात, खूप उन्हात कष्ट करावे लागतात आणि तेव्हा जाऊन कुठं थोडंफार म्हणजे उत्पन्न मिळतं. त्याच्या जर भाव मिळाला नाही तर शेतकरीची अडचण कशी काय सुटेल, त्याचं जीवन कसं काय भागेल, त्याला खूप कष्ट करावे लागतात. आणि आजच्या घडीमध्ये सांगायला गेलं तर खतंही खूप महाग झाले आहेत. NPK झालं, DAP झालं, सर्वच खत महाग झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना ते घेणं सोपं नाही आहे. तर त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत जा आणि शेतकऱ्यांना चांगलं ते चांगलं म्हणजे सहकार्य करा. धन्यवाद.